ठाणे शहरातील पाथरी रोडवर असलेल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जल्लोष युवा शक्तीचा हा दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला असून कार्यक्रमाची सुरुवात मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन आणि जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ज्ञानतीर्थचे अध्यक्ष रामराव लोहट तर उद्घाटक म्हणून वनव्यामध्ये मित्र असावा गारव्यासारखा फेम प्रसिद्ध कवी अनंत राऊत अकोला हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल तथा ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणीचे डॉक्टर रामेश्वर नाईक शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेचे सचिव प्राध्यापक नितीन लोहट मोहन लोहट उषा लोहट स्मिता लोहट जिजाऊच्या वेशभूषेमध्ये मयुरी जाधव आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये जान्हवी मगर यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक नितीन लोहट यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळामध्ये इतर ज्ञानही देणे आवश्यक असते त्यामुळे संस्थेच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये विविध विषयांवर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्यासोबतच रांगोळी स्पर्धा आणि वर्ग सजावट अशी विविध उपक्रमे संस्थेच्या वतीनं आयोजित केली जात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या हेतूने प्रत्येक वर्षी जल्लोष युवा शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येनं पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. बाळासाहेब घिके, MCN News, परभणी.